गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी केदार शिंदे आणि मराठी झिंगाट या नवीन यूट्यूब चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो। मी एक सातवं वर्ष आहे। गणपतीची मूर्ती माझी संतोष कांबळी जो लालबागचा राजा बनवतो त्याच्याकडूनच येते। डेकोरेशन माझं अख्खं हे माझी बायको बेला आणि माझा भाऊ एक ओंकार म्हणून यांच्या संगनमताने या सगळ्या गोष्टी घडत राहतात। गर्दीतला भक्त जसा असतो तसा मी माझ्याच गणपतीकडे गर्दीतून बघत असतो, कारण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक उत्साह, ती भक्ती, ती श्रद्धा, वर्षभर हे सगळे घरचे माझे प्लॅनिंग करत असतात। पण यावेळी जरा मी वेगळं केलं आहे। माझ्या या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना माझ्या लेकीने म्हणजे सना शिंदे हिच्या हस्ते झाली। यावर्षी हा पूजेचा बहुमान तिला मिळाला। मी माझ्या आजोबांकडून, शाहीर साहेबांकडून ज्या गोष्टी घेतल्या कलेच्या क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, श्रद्धेच्या क्षेत्रात, या सगळ्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड करण्याचा माझा प्रयत्न होता। आज तो प्रयत्न माझा सफल झाला असं मला वाटतं, कारण एक्सपोजर खूप आहे। या मुलांना सगळ्या गोष्टी नव्या नव्या वाटत असतात। अशा वेळेस या मुलांना गणरायाची ओढ निर्माण होते आहे, त्याच्याबद्दलची आवड आहे आणि तेवढी श्रद्धा आहे हे बघून मला बरं वाटतं आणि माझ्या घरामध्ये सना तशी आहे। गेला उडत जोरात सुरू आहे। सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेलं यावर्षी सौजन्याची ऐशी तैशी नावाचं नाटक जे वसंत सबनीसांनी लिहिलं आहे ते चंद्रलेखेतर्फे प्रकाशित होत आहे। त्याचं दिग्दर्शन मी करतो आहे आणि भरत जाधव राजा गोसावींनी अजरामर केलेली भूमिका, ती नानांची भूमिका भरत जाधव करणार आहे। मी भरत जाधव, अजित भोरे, अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे असे पाच जण या नाटकाच्या निमित्ताने आम्ही निर्माते म्हणून तुमच्यासमोर येतो आहे। तुम्ही आजपर्यंत खूप भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत, खूप प्रेम केलेलं आहे आणि माझ्या सगळ्या कलाकृतींना तुम्ही खूप डोक्यावर घेतलेलं आहे। माझी एवढीच या गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे की जे जे मी काही करेन ते मनोरंजनाच्या दृष्टीने आणि तुमच्यासाठी खूप आनंददायी हो, तेवढी शक्ती मला द्यावी, कष्ट करण्याची बुद्धी द्यावी, कारण गणराय हा बुद्धीचा देवता आहे, कलेचा देवता आहे। सो मी काम करत राहीन आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्यावर असू देत, एवढीच इच्छा। गणपती बाप्पा मोरया।